कल्याण सिल्वरने सोनेरी नगरी दाखल झाली, आता चंदेरी दुनिया। विटे शहराच्या सौंदर्यात आता आणखीन भर पडणार ती म्हणजे भव्य अशा कल्याण सिल्वरने। उत्कृष्ट अशा चांदी गिफ्टच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, ज्यामध्ये भव्य असा डिनर सेट, दैवी पूजा संच, मोहक बाळ सेट्स, अलौकिक सौंदर्यपूर्ण असे लॅम्प आणि बऱ्याच काही चांदीच्या व्हरायटीज उपलब्ध। 10,000 पुढच्या खरेदीवर मिळवा 5 ग्रॅम चांदीचे चोख नाणे, तसेच मजुरीवर 50% सूट। मग आजच भव्य अशा सिल्वर दालनाला भेट द्या। आमचा पत्ता मिलिंद चेंबर्स, मुथूट फायनान्स शेजारी, कराड रोड, विटा। पलूस तालुक्यातील भिलवडी येथील कुमारी मानसी संदेश चौगुले, वय वर्ष 12, राहणार मधली गल्ली भिलवडी, तालुका पलूस, हिचा मृतदेह सांगली सरकारी कृष्णा घाटावरती तब्बल 6 दिवसांनी आढळून आलाय। याबाबतची अधिकची माहिती अशी की मानसी ही गणपती विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी दिनांक 7 रोजी सायंकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडली होती। ती बराच वेळ घरी परत आली नसल्याने तिचे वडील संदेश चौगुले यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार भिलवडी पोलिसांनी दिली। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तक्रार दाखल होताच भिलवडी पोलिसांनी तिचा शोध सुरू केला, परंतु ती कोठेही आढळून आली नाही। याबाबत सोशल मीडियातूनही ती बेपत्ता असल्याची माहिती पसरवण्यात आली होती, परंतु मानसीचा कोणताही ठावठिकाणा मिळाला नाही, त्यामुळे तिचे कुटुंबीय हवालदिल झाले। मानसी ही भिलवडी सेकंडरी स्कूलमध्ये 7वी तुकडी B मध्ये शिक्षण घेत होती। शाळेतील तिच्या मैत्रिणीकडे तिची चौकशी केली, परंतु तिचा काहीच पत्ता लागला नाही। पोलिसांनीही याबाबत आवाहन केलं होतं। गेली 6 दिवस मानसीचा शोध सुरू होता। भिलवडी पोलीस व ग्रामस्थ तरुण यांच्या मदतीने 2 पथकं बनवून भिलवडीपासून सांगलीपर्यंत बोटीच्या सहाय्याने शोध सुरू केला। मंगळवार दिनांक 13 रोजी मानसीचा मृतदेह सांगली सरकारी कृष्णा घाटावर आढळून आला। हा मृतदेह मानसीचा असल्याची ओळख वडील व नातेवाईकांनी केली। त्यानंतर मानसीचा मृतदेह वसंतदादा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला। इयत्ता 7वीत शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलीचा मृतदेह 6 दिवसांनी सांगलीत सापडल्याने कृष्णा काठावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणात नेमके काय घडले असावे याबाबत चर्चा आहे। मुलगी भिलवडीतून बेपत्ता झाली तर मृतदेह सांगलीत कसा आढळला? हा घातपात आहे की आत्महत्या? इतर कोणते कारण आहे का? अशी चर्चा परिसरातून होत आहे। मृत्यूचे कारण स्पष्ट करणे पोलिसांच्या समोर आव्हान ठरत आहे। वैद्यकीय अहवाल काय येतो याची पोलीस आणि ग्रामस्थांनाही प्रतीक्षा आहे। सचिन लडगे, 7 स्टार न्यूज, पलूस।